राज्यामधील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या योजनेला मिळत असतानाच काल श्रीगोंदाणी तालुक्यातील अनेक पात्र महिलांना लाभ मिळाला आहे. तालुक्यातील ऑफलाईन अर्ज स्वीकारलेल्या लाभार्थ्यांची संख्या 60,000 असून यामध्ये ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची संख्या 16,148 इतकी आहे, तर लाडकी बहीण पोर्टल ऑनलाईन नोंदणी केलेल्या अर्जांची संख्या 13,664 एवढी आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 59,000 तालुक्यातील महिलांना योजनेसाठी अर्ज सादर केले असून यातील 199 अर्ज बाद झाले आहेत. 1,075 अर्जांची फेरदुरुस्तीसाठी प्रक्रिया सुरू आहे. 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम एकूण 3,000 रुपये मिळाल्याने बँकेमध्ये महिलांची मोठी गर्दी पाहाव्यास मिळाली. तर या योजनेविषयी काही लाभार्थी महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. माझं नाव मनीषा बाळासाहेब खोत. मी श्रीगोंद्यात राहते, पण माझं गाव घोंगडेवाडी आहे आष्टी तालुक्यातलं. तर रक्षाबंधन निमित्त मुख्यमंत्री साहेबांनी जे गिफ्ट दिलेलं आहे आम्हाला, म्हणजे सगळ्यात महिलांसाठी, तर ते आम्ही घ्यायला आलेलो आहे तिथं. हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पैसे भेटलेले सगळ्याच महिलांना 3,000 रुपये भेटलेले आहेत, आणि मला परवा भेटलेले आहेत ते पैसे, पण ते आज काढायला आले मी. आणि बघताय तुम्ही मागं पण सगळ्या महिला रक्षाबंधन निमित्त आलेले आहेत. आता म्हणजे माहेरी जायचंय म्हणल्यावर पैसे घ्यायला आले, तर मी पण आले. सरकारचं अभिनंदन, धन्यवाद. माझं पूर्ण नाव आरिफा युसुफ सय्यद, राहणार श्रीगोंदा. सरकारने ही योजना काढली आहे, माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अतिशय उत्तम आहे आणि गोरगरिबांसाठी एकदम योग्य आहे. तर मला हा मेसेज पडलाय दिनांक 16/8/2024 रोजी हा SMS पडलाय आणि मला ते पैसे अकाउंटलाही जमा झाले. तर त्याबद्दल मी सरकारचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. माझं नाव सविता दिलीप शिंदे. मी राहणार कारखाना फॅक्टरी. लाडकी बहीण मुख्यमंत्री आमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा केल्यात. आम्ही ते काढण्यासाठी बँकेत आलोत, ते काढल्यात. आम्ही आमची मुलांना व मुलींना आम्ही शिक्षणासाठी हे पैसे घेतलेत. शासनाचं खूप खूप धन्यवाद. माझे नाव अनुराधा किशोर ससाने, श्रीगोंदा, ससाने नगर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आम्हाला 3,000 रुपये मिळालेले आहेत, ते आता काढण्यासाठी बँकेत आलो आहोत. त्यासाठी आम्हाला या कुटुंबाला आमच्या या पैशाचा चांगला उपयोग होईल, त्यासाठी सरकारला धन्यवाद. पारगाव सुद्रिक तालुका श्रीगोंदा तेथील राहणार आहे. मला बी हे स्वाती प्रवीण हिरवे, मला बी हे पैसे कालच ट्रान्सफर झालेले आहेत अकाउंटला. पण हे पैसे ह्याचा लाभ घ्यायला महिला खूप, हे योजना खूप लई चांगली आहे. पण ज्या अशिक्षित महिला आहेत त्यांच्या, त्यांना जर समजा लिंक, आधार कार्ड लिंक नसेल, कुठं काय नसेल, हे ह्याचा खूप लई त्रास होतोय. जेणेकरून ह्या महिलांना 4-4 ते 10-10 वेळा या बँकेत यायचंय, यावं लागतंय. त्याचा काम सगळं सोडून लाईटीचा प्रॉब्लेम आहे, पण त्यांच्यासाठी एक वेगळीच ब्रँच तुम्ही निर्माण करा. एवढं शासनाला माझे एक टेबल म्हणा तो शासनाला द्यायला पाहिजे, जेणेकरून ह्या महिलांना त्रास नाही होणार. आलं की लगेच त्यांचं काम झालं पाहिजे. माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल माझे सरकारला खूप खूप धन्यवाद. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.